धक्कादायक बातमी आहे. वसई विरार मध्ये पुन्हा एकदा प्लास्टिकचा अंड सापडलाय, त्यामुळे खळबळ माजली आहे. विरार मधील नाना नानी पार्क, गुरुदत्त नगर, बोलिन नाला सुपारा तसंच आचोळ या ठिकाणी असे प्रकार दिसून आलेले आहेत. अंडी घेणारे ग्राहक दुकानामध्ये अंडी फोडून पाहत आहेत. अंड्यांच्या आतील भागातील पांढऱ्या रंगाचा पापुद्रा काढून पेटवल्यास तो प्लास्टिक सारखा जळतोय, त्यामुळे नागरिकांचा संशय बळावलाय. या घटनांमुळे अंडी विक्रेते देखील अडचणीत आले. तर ही बातमी आपण बघताय फक्त साम टीव्हीवर. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघताय फक्त साम टीव्हीवर. अंड्याच्या आतील हा पापुद्रा पेटवल्यानंतर तो प्लास्टिक सारखा जळतोय, त्यामुळे जे ग्राहक आहेत त्यांचा संशय बळावलेला आहे. आणि या घटनांमुळे अंडी विक्रेते देखील अडचणीत आले. तर भीतीपोटी त्यांनी दुकानातील अंडी विक्री देखील बंद केली आहे. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघताय फक्त साम टीव्हीवर. प्लास्टिकची अंडी या ठिकाणी निघाल्याचं समोर आलेलं आहे आणि त्याचीच ही एक्सक्लुझिव्ह दृश्य फक्त साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी. त्यामुळे तुम्ही देखील अंडी खरेदी करताना सावध राहा. आज आम्हाला सदर घटना आढळून आली की इथे मटण विक्रेता आहे, जे कोंबडीचं दुकान आहे, तिथे आम्हाला अंड्यांमध्ये एक प्लास्टिक सापडले आहे. आता ह्याला आम्ही दोषी कोणाला मानायचं? सरकारला मानायचं की जे कोंबडी पालन करतात त्या लोकांची जी अंडी विकतात की त्या लोकांना, तर शासनाने याबाबत एकदम कडक कारवाई केली पाहिजे आणि गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे.